नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमंच या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत धक्कादायक बातमी उल्हासनगर मधून आली आहे। सिलेंडरच्या स्फोटाचा लाइव व्हिडिओ समोर आलेला आहे। वडापाव सेंटर मध्ये झालेल्या या सिलेंडर स्फोटात एक जणाचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झालेले आहेत। जेव्हा हा स्फोट झाला तेव्हाची दृश्य न्यूज 18 लोकमंचच्या हाती लागलेली आहेत। आपण बघतोय कशा प्रकारे सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि एकच भडका उडाला। हा ब्लास्ट झाल्यानंतर तिथे जी गर्दी जमलेली होती त्या सगळ्या गर्दीमध्ये सुद्धा अफरातफर पसरली आणि सगळी धावपळ उडाली। उल्हासनगर मधला हा व्हिडिओ समोर आलेला आहे। जेव्हा सुरुवातीला आग लागली या आगीच्या बक्षस्थानी तिथे जे सिलेंडर होते ते सिलेंडर आणि या सिलेंडरचा जेव्हा ब्लास्ट झाला स्फोट झाला तेव्हा आगीचा प्रचंड मोठा भडका उडाला आणि मोबाईल मध्ये ही दृश्य कैद झालेली आहेत। न्यूज 18 लोकमंचच्या प्रेक्षकांनी आपल्यापर्यंत चौकशी सुद्धा होईल आणि याचं कारण सुद्धा समोर येईल अशी आशा करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पुन्हा एकदा आपण हे दृश्य बघूयात। अत्यंत धक्कादायक असे हे दृश्य एका वडापावच्या दुकानामध्ये जेव्हा आग लागली, आग लागल्यानंतर ती आग काहीशी आटोक्यात सुद्धा आली आणि म्हणून मग तिथं बघ्यांची गर्दी जमली। काही जण तिथं आग विझवण्यासाठी सुद्धा आलेले होते पण अचानक या दुकानात असलेले जे सिलेंडर होते त्या सिलेंडरचा भीषण असा स्फोट होतो। 3 सिलेंडर या दुकानात होते अशी माहिती सुद्धा मिळते आहे आणि जेव्हा स्फोट झाला तेव्हा खरं तर सगळ्यांची पाचावर धारण बसली। काय करावं, कुठे पडावं हे सुचत नव्हतं। सैरावैरा सगळेजण पळायला लागले कारण स्फोट इतका भीषण होता की रस्त्यावरून जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्यांना सुद्धा काय करावं हे सुचत नव्हतं। तेव्हा या सगळ्या स्फोटात एक जण मृत्युमुखी पडलेला आहे तर 11 जण जखमी झालेल्याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहे। आणि यानंतरची बातमी आहे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून सुरू झालेल्या नव्या राजकीय वादाची। सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या तपासावरून आता राजकीय घमासान सुरू झालंय। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला 14 दिवस क्वारंटाईन व्हावंच लागेल असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलंय। त्यामुळे संतापलेल्या भाजपनं सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय। त्यामुळे सीबीआय तपासावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याआधी बिहारचे पटनाचे जे SP होते विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आलं त्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्याबद्दलची नाराजी व्यक्त केली। हे सगळं प्रकरण आता सीबीआयच्या अखत्यारीतील गेलेलं आहे। सीबीआयनं तपास या सगळ्याचा सुरू केलेला आहे आणि सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी झाल्यानंतर सीबीआय पुढचा तपास करू शकतं। जर सुप्रीम कोर्टानं या सगळ्याबद्दल हिरवा कंदील दाखवला तर पण मुंबई महानगरपालिका मात्र आता क्वारंटाईन अस्त्र उगारते का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण सीबीआयचे अधिकारी आले किंवा कोणी जरी आलं तर 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल हे स्पष्ट करण्यात आलंय। WHO ICMR आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेनं गाईडलाईन जारी केल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सीबीआयचे अधिकारी जरी मुंबईत आले तर त्यांना क्वारंटाईन व्हावं लागणार आहे हे आता स्पष्ट झालंय। काय म्हणाल्यात महापौर आपण जाणून घेऊयात। बाकीच्या ह्याच्यामध्ये राज्य केंद्र कोर्ट हे सगळं बघून घेतील। मला एवढंच कळतं विमानांना जे लोक आले आहेत मग ते कोणी असू दे सर्वसामान्य माणसाला जे ट्रीटमेंट आहे त्याच पद्धतीने सर्वांना दिलीच पाहिजे आणि महानगरपालिका तेवढंच काम करते। स्वाभाविकपणे भाजपला मात्र हे आवडलेलं नाहीये। मुंबई महापौरांच्या विधानाचा भाजपनं समाचार घेतलाय। सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर सुद्धा मुंबईत तपासाकरता येणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची भाषा करणाऱ्या मुंबईच्या महापौरांचा बोलवता धनी कोण आहे याची खरं तर चौकशी करण्याची आवश्यकता आहे। ठाकरे सरकारची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशा प्रकारची झालेली आहे। कोणाला तरी वाचवण्याकरता अख्खं सरकार काम करतंय ही जनमानसातली भावना याच्यामुळे अधिक प्रबळ होईल आणि एवढंच सांगतो सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत तर राज्य सरकार बरखास्त व्हायला वेळ लागणार नाही एवढं या लोकांनी लक्षात ठेवावं।
यानंतरची बातमी आहे सुशांत सिंग आत्महत्येबद्दल सुरू झालेल्या तपासाची. सुशांत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी रिया चक्रवर्तीनं ईडीला सहकार्य केलं नसल्याची माहिती आता समोर येते. रियानं अनेक प्रश्नांची उत्तरं मला कसं तरी होत आहे असं सांगत खुबीनं टाळल्याचं समोर आलंय. त्यामुळे रिया चक्रवर्तीची चौकशी तब्बल 8 तास लांबल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शुक्रवारी रिया, तिचे वडील इंद्रजीत, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीची सुद्धा चौकशी करण्यात आली. तर आज सलग दुसऱ्या दिवशी शोविक चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीनं रियाला नेमकं काय विचारलं त्याच्याबद्दल आपण एक नजर टाकूयात. खरं तर तुम्ही किती कंपन्यांमध्ये संचालक आहात हा प्रश्न ईडीनं विचारला, त्यावर रियानं उत्तर दिलं, सर मला कसं तरी होत आहे. ईडीनं विचारलं तुम्ही किती कंपन्यांमध्ये संचालक आहात, रियानं उत्तर दिलं 3. ईडीनं विचारलं तुमच्या कंपन्यांचा पॅन कार्डचा नंबर काय, रिया म्हणाली मला माहीत नाही. ईडीनं विचारलं तुमच्या कंपन्यांचा टॅन नंबर काय, त्यावर रियाचं उत्तर होतं मी जाऊ का, मला कसं तरीच होत आहे. कालच तुम्ही जे प्रश्न विचारताय त्याची उत्तरं माझ्याकडे नसून माझ्या कंपनी मॅनेजरकडे. पुढचा प्रश्न होता आम्ही 3 कंपन्यांसोबत चौकशी करतोय, या 3 कंपन्यांमध्ये काय काम चालत आहे, त्यावर रिया म्हणाली मला नाही माहीत, माझे कंपनी मॅनेजरला विचारा. ज्या कंपन्यांवर तुम्ही संचालक आहात त्याच कंपन्यांवर तुमचे भाऊ आणि आई आणि वडील हे संचालक कसे, त्यावर रिया म्हणाली आमची खाजगी कंपनी आहे त्यामुळे संचालकपदी कुणाला ठेवायचं हा आमचा अधिकार आहे. पण जर सुशांतचा पैसा या कंपन्यांमध्ये लागला होता तर त्याच्या कुटुंबियांपैकी कोणीच कसं नाही हा सवाल सुद्धा विचारण्यात आला, त्यावर सुद्धा ती म्हणाली की मला माहीत नाही. त्यामुळे कुठंतरी या सगळ्या प्रश्नातून पळ काढण्याचा प्रयत्न रियानं केला का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण झालेला आहे. पण आता ईडीच्या बरोबरच तिकडे सुप्रीम कोर्टातून जर हिरवा कंदील आला तर सीबीआयची चौकशी सुद्धा होणार आहे. दरम्यान सीबीआयच्या तपासावर भाष्य करणं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टाळलंय. सुशांत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. सुशांत आत्महत्येची केस बिहार पोलिसांकडून मुंबईत ट्रान्सफर करण्यासाठी रिया चक्रवर्तीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याच्यामध्ये 11 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये शेवटची सुनावणी आहे आणि त्या 11 तारखेच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल त्या हिशोबाने पुढची कारवाई होईल. पण सध्या ही जी केस आहे महाराष्ट्र पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनली. दरम्यान आता सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियांच्या घरी झालेल्या पार्टीचा व्हिडिओ समोर आलाय. ही पार्टी झाल्यानंतर तासाभरानंतर दिशा सालियांना आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय. पण न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे. पण जो दावा केला जातोय, जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानुसार 8 जूनच्या रात्री ही पार्टी झाल्याचं सांगितलं जात आहे. 8 जूनच्या रात्री नेमकं काय झालं एक नजर टाकूया. आत्महत्येच्या 4-5 दिवस आधीच दिशा आणि रोहन मालाडमध्ये राहायला गेले. पार्टी सुरू असताना दिशाला परदेशी मित्राचा फोन आल्यानं ती दुसऱ्या रूममध्ये गेली. दिशानं रूम आतून लॉक केली. दिशा जवळपास 20 मिनिटं फोनवर बोलत होती असा दावा करण्यात आला. थोड्या वेळानं रोहन आणि त्याचे मित्र दिशाला बोलवू लागले पण काहीच उत्तर मिळालं नाही. शेवटी त्यांनी दरवाजा उघडला पण रूममध्ये दिशा नव्हती. दिशानं इमारतीवरून उडी मारली होती असा दावा त्यांनी केला. रक्ताच्या थारोळ्यातील दिशाला शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत ती मृत्युमुखी पडली होती असा सुद्धा दावा करण्यात आला. रियाकडून साक्षीदारांवर दबाव टाकण्यास सुरुवात झाल्याचा सुद्धा आरोप केला जातोय. रियाकडून साक्षीदारांवर दबाव टाकला जातोय असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केलेला आहे. जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यात रियाची याचिका फेटाळून लावावी असं सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे. तपास सीबीआयकडे गेल्यानं रियाची याचिका कुचकामी ठरते हा सुद्धा त्यांचा दावा आहे. रियाकडून आधी सीबीआय तपासाची मागणी, मग आता सीबीआय तपास का नको हा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. राजकीय प्रकरण भासून सुशांतच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुद्धा होत असल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केलाय. यानंतर वळत पुढच्या बातमीकडे. केरळमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात मराठी वीरपुत्राला आपले प्राण गमवावे लागले. कॅप्टन दीपक साठे यांनी एअर इंडियाच्या कोझिकोड या अपघातामध्ये प्रवाशांना वाचवताना प्राणाची बाजी लावली.
वाढदिवशीच एका मातेनं आपल्या पोटचा गोळा गमवला, महाराष्ट्रानं एक वीरपुत्र. लोकांचे प्राण त्यांनी स्वतःचं प्राण देऊन वाचवले. काही शब्द आहेत का आईला बोलायला? मुलाने जे काय दिलं ते देशासाठी दिलंय. आता याच्या पुढे मला काही बोलायचं. एवढ्या मुलाची मी आई आहे. इज इट मोर दॅन इनफ? बस. आपल्या वाढदिवशीच ज्या आईनं आपल्या पोटचा गोळा गमवला त्या आईचे हे शब्द. केरळच्या कोझिकोड मध्ये झालेल्या विमान अपघातात कॅप्टन दीपक साठे या योद्ध्यानं अत्यंत विपरीत परिस्थितीत आपल्या प्राणाची बाजी लावून शेकडो प्रवाशांचा जीव वाचवला. आयुष्याच्या संध्याकाळी ज्यानं आधार बनावा त्याच्याच मृतदेहाला खांदा देण्याची वेळ या आई वडिलांवर आली आहे. भलेही यांचं शरीर थकलं असेल पण मन खचलेलं नाही. आपल्या लेकाच्या मृत्यूचं दुःख असलं तरी त्यानं देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा या आईला जास्त अभिमान आहे. लेकानं आजवर गाजवलेल्या शौर्याचं तिला कितीतरी कौतुक आहे. मुलांनी जे काय दिलं ते देशासाठी दिलंय. आता याच्या पुढे मला काही बोलायचं. आईचं मन तुम्हाला माहिती आहे, आई काय करू शकते. गर्व असणारच आहे. मुलगा आहे माझा होता, सगळ्यात हुशार, सगळ्यात एअरफोर्समध्ये टॉपर, इंडियेचा टॉपर, सगळीकडे मेडल मिळवणारा, सोर्ड ऑफ ऑनर मिळवणारा, सगळीकडे महाराष्ट्रीयन पहिला ऑफिसर, डुंडीगल अकॅडमीमध्ये आठही फ्लाईंगची प्राईज, सोर्ड ऑफ ऑनर निजामाची असते ते मिळवणारा. दीपक यांचे वडील कर्नल वसंत साठे सैन्यात होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना देशसेवेसाठी सैन्यात पाठवलं. दीपक साठे वायुसेनेत तर त्यांचा दुसरा भाऊ लष्करात. या आई वडिलांनी आपली दोन्ही मुलं देशसेवा करताना गमावली आहेत. ऍक्च्युली दीपक साठ्यांना एक मोठा भाऊ होता विकास साठे, तो आणि ही वॉज अ सेकंड लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट होता तो. आणि त्याचा सुद्धा 83-84 साली आर्म पोस्ट मध्ये असताना त्याचाही म्हणजे ऑन ड्युटीच अपघाती मृत्यू झालाय त्याचा 81 मध्ये. त्यामुळे पूर्ण फॅमिली ही आर्मीशी कनेक्टेड आहे तशी. कॅप्टन दीपक यांच्या जाण्यानं साठे कुटुंबात एक मोठी पोकळी तयार झाली आहे. विमान अपघातात साठे कुटुंबानं आपला मुलगा गमवलाय तर या देशानं एक योद्धा गमावलाय. दीपक साठे हे अत्यंत अनुभवी निपुण पायलट होते. प्रेसिडेंट गोल्ड मेडल सुद्धा त्यांनी मिळवलं. एवढंच नाही तर एनडीएच्या त्यांच्या बॅचचे ते टॉपर होते. प्रतिष्ठित अशा स्वॉर्ड ऑफ ऑनरचे ते विजेते ठरले. निष्णात टेस्ट पायलट म्हणून त्यांची देशात ओळख होती. कुठल्याही प्रकारचं विमान उडवण्यात त्यांचा हातखंडा होता. एवढंच नाही तर हवाई दल अकादमीत प्रशिक्षणात ते कायम अग्रेसर असायचे. कोझिकोडच्या टेबल टॉप विमानतळावर हवामान अतिशय खराब होतं. धावपट्टीवर पाणी साचलं होतं, तसंच मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. अपघातग्रस्त विमानाचं त्यांनी 2 वेळा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवलं पण त्याला भीषण अपघात झाला. दीपक साठे 1981 मध्ये हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले. पुण्यातील एनडीए मधून त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. 2003 पर्यंत त्यांनी फायटर पायलट म्हणून सेवा बजावली तर निवृत्तीनंतर ते एअर इंडियात रुजू झाले. मुसळधार पावसात वादळाच्या तडाख्यात सापडलेलं विमान 30 फूट उंचीवरून रनवेवर आपटलं. त्यानंतर सुद्धा कॅप्टन साठेंनी प्रवाशांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आलं. आपला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. स्वतःच्या प्राणाची आहुती देत प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या
या योद्ध्या कॅप्टनला न्यूज 18 लोकमतचा सलाम. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. केरळमध्ये झालेल्या या विमान अपघाताच्या नंतर टेबल टॉप रनवेच्या बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा टेबल टॉप रनवे नेमका काय असतो, एक नजर टाकूया. टेबल टॉप रनवे डोंगरावर असल्यानं धोकादायक असतो हे वारंवार समोर येत आहे. रनवेचा आणि टेकडीखालचा भाग समांतर असल्याचा भास होतो, त्यामुळे खूप अडचणी येतात. विमान उतरवताना वैमानिकांच्या समोर एक मोठं आव्हान निर्माण होतं. रात्री आणि पावसात विमान उतरवताना मोठी जोखीम पत्करावी लागते. सावध न राहिल्यास अपघाताची शक्यता सुद्धा असते. आणि याच टेबल टॉप विमानतळावरती हा अपघात झाला. विजयदुर्ग किल्ल्याची पडझड पाहण्यासाठी गेलेल्या नारायण राणे आणि छत्रपती संभाजी राजेंच्या पाहणीवेळी सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडालेला पाहायला मिळाला. नारायण राणेंनी सकाळी 11:30 या किल्ल्याला भेट दिली, तर छत्रपती संभाजी राजेंनी संध्याकाळी 4:30 विजयदुर्ग किल्ल्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते हजर होते. हा दौरा करत असताना खरं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र जमलेले होते आणि पूर्णपणे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आपल्याला दिसला. दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. दिनेश, विलास, खरं तर हे दौरे त्यावेळी झाले, दोन वेगवेगळे दौरे होते. सकाळी नारायण राणेंचा जो दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये आमदार नितेश राणे आणि त्यांचे सुद्धा कार्यकर्ते होते, देवगडमधले स्थानिक आणि विजयदुर्गमधले. आणि नंतर संध्याकाळी जो दौरा झाला, संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे, आणि त्याचबरोबर आणखी काही स्थानिक लोक पण होते आणि त्यांचे काही कार्यकर्ते होते. त्यामुळे यामध्ये असं दिसतंय की हे कुठल्याही प्रकारची सोशल डिस्टन्सिंग इथे पाळण्यात येत नव्हतं आणि त्यामुळे या सगळ्या दोन्ही नेत्यांनी किल्ल्याची जी पाहणी केली ती पाहणी करताना त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते हे सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता त्यांच्यासोबत राहिले. आणि त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांनी तर संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली आज जवळपास 2 तास. आणि त्यांच्या 2 तासाच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत अनेक इतिहासप्रेमी पण होते आणि स्थानिक नागरिक पण होते. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या दोन गोष्टींमुळे आपल्याला लक्षात येतंय की कोरोनाच्या काळात पण अशा प्रकारचं नियमांचं उल्लंघन नेत्यांकडून होताना दिसत आहे. नक्कीच, राजकीय नेत्यांनी खरं तर हे भान बाळगणं गरजेचं आहे, कारण लोक त्यांच्याकडे बघत असतात, त्यांच्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर बातमी आहे सोन्याच्या नव्या झळाळीची. दिवसागणिक सोन्याचा भाव वाढत चाललाय. डॉलरचा भाव गेल्या काही काळात चांगलाच वधारल्यानं काल सोन्याच्या दरानं सुद्धा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. लॉकडाऊनच्या पूर्वी प्रति तोळा 44,000 असलेलं सोनं आता 58,000 घरात पोहोचलंय. अजून भाव वाढतील या आशेनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक ग्राहक सोन्याकडे गुंतवणुकीचं साधन म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सोन्यानं साठी ओलांडल्यास आश्चर्य वाटायला नको. गिरायकांचा कल असा आहे की आपल्याकडे जे पैसे पडलेले आहेत आणि लग्न कार्य सगळ्यांच्या घरात असतेच, तर भविष्यात लागणारे भाव अजून वाढतील या भीतीने लोक सोनं खरेदी करतायत आणि सुरक्षित गुंतवणूक समजून लोक सोनं घेत आहेत. आता भावच्या परिस्थिती पाहतात लोक मोडायलाही घाबरत आहेत, कारण की भाव अजून वाढतील या भीतीने लोक मोडायलाही येत नाही आहे. अजून भाव जास्त मिळेल मोडणाऱ्यांची अपेक्षा आहे, त्याच्यामुळे तेही थांबलेले. याच सगळ्या बातम्यांसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.